नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने 3 अनधिकृत शाळांना तब्बल 9 कोटींचा दंड लावलाय. वारंवार सूचना देऊनही अनधिकृत शाळा बंद होत नसल्याने ही कारवाई करण्यात आली. शाळा चालक आणि मुख्याध्यापकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आलेत. ठाण्यातील दिवाजवळील निळजे इथून येणाऱ्या मुख्य पाईपलाईनला भगदाड पडून पाणी गळती होत होती. याची बातमी झी 24 तासनं दाखवल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे. या पाईपलाईनची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. टँकर माफियांमुळे ही पाणी गळती होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा इथल्या सुनेगाव तलाव आटलाय, त्यामुळे लोहा शहरात पाणी टंचाई निर्माण झाली. 40,000 लोकसंख्येच्या तालुक्याचं शहर असलेल्या लोहामध्ये सुनेगाव तलावातून पाणी पुरवठा होतो. सध्या तलावात केवळ 1 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. गोंड पिपरी तालुक्यातील कोंडाणा गावावर भीषण पाणी टंचाई ओढवली आहे. गावात इतर पायाभूत सुविधांची वानवा तर आहेच, मात्र आता उन्हाळ्यात पिण्यासाठी शुद्ध पाणीही मिळत नाहीये. ज्या डबक्यातून गुरढोर पाणी पितात त्यातूनच सहन भागवण्याची वेळ इथल्या गावकऱ्यांवर आली आहे. गावाची धाबा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही कुचकामी ठरतीये. नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणी साठा शिल्लक आहे. गंगापूर धरणात गेल्या वर्षी 32% पाणी साठा होता, तर यंदा 30% पाणी साठा उपलब्ध आहे. सध्या 15 ऑगस्ट पर्यंत पुरेल इतकं पाणी उपलब्ध आहे. वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी प्रकल्पावर मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर पार पडलं. यावेळी नैसर्गिक आपत्तीमध्ये स्वतःचे आणि इतरांचे प्राण कसे वाचवायचे याचं प्रशिक्षण दिलं गेलं. यात वाशिम जिल्ह्यातील अग्निशमन दल, पोलीस दल, गृहरक्षक दलासह अनेकांनी भाग घेतला. सह्याद्रीची उंची म्हणजे